पद्मा फाउंडेशन चंदा प्रोडक्टिव त्याचप्रमाणे तुमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने कोरोना कालावधीमध्ये कोविड योद्धा पुरस्कार अनेक लोकांना मिळाला, पण खरं वॉरियर्स आणि एसपीओ यांना देणं गरजेचं आहे। म्हणून मी पोलीस पीआय मोगल साहेबांची परवानगी घेऊन त्यांना देखील वाटतं व पोलीस अधिकारी असतील तर बरं, या उद्देशानं आपल्याला बाकी काही राजकारणाचं कटायचं घेऊ नका, आलं तर मी आहे तुमच्या पाठी। काय झालं पद्म फाउंडेशन, महाराष्ट्र कामगार सेना आणि चांदा प्रोडक्शन या चौघांनी कोविड योद्धा या कोरोनाच्या महामारीच्या वेळेस ज्या लोकांनी जे काही काम केलं त्या सगळ्यांसाठी आम्ही पुरस्कार जाहीर करतो। त्याची कल्पना क्षत्रिय कुलावंच या कॉन्सेप्टने, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यांच्या पद्धतीने, किंवा त्यांनी जसं लढून आपलं राज्य सांभाळलं होतं त्या पद्धतीने आम्हाला कोरोनामध्ये वाचवलेले हे योद्धा आहेत, अशी सरकार संकल्पना या पुरस्कारची आहे आणि त्यानिमित्त आपण सगळेजण जमलो। सत्कार यानंतर श्रीमंत चांदा साहेब 7/24/7 पत्रकार व अभिनेते आहेत, त्यांच्या सुद्धा सत्कार माननीय कानापुरी महाराजांनी करावा। साहेबांना ते पूजासाठी गरज वापरण्यासारखं आहे। इकडे प्रसाद गट्टा बघित घाबरतो बस इतर मात्र। यानंतर मी माननीय जुनेद चांदा साहेब निवेदन करतो, त्याने आम्हाला थोडस मार्गदर्शन करा। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। नमस्ते सर, सबसे पहली चीज़ तो मैं ये कहना चाहूँगा कि जो यहाँ जो अपने पुलिस प्रशासन है उनको सबसे पहले दिल से सलाम है, जो उस कोविड कोरोना के 4 महीने के पीरियड में जो अपनी फैमिली के साथ जो 24 घंटे दिन रात जो ड्यूटी करके जो अपनी ड्यूटी जो अपना फर्ज जो अंजाम दिए है उनको सबसे पहले तो पुलिस डिपार्टमेंट को मेरे तरह से सलाम है सर, आपके सर। और दूसरी बात यह है कि कोरोना के जो पीरियड में जो 4 महीने के पीरियड में जितने लोग शहीद हुए हैं, जिन लोगों का इंतकाल हुआ, जिन लोगों का ध्यान हुआ, मैं उनको शहीद ही कहूँगा। और उनमें से मेरा मम्मी भी शहीद हुए इस एक दिन पहले, और ये हुई है कुछ लोगों की लापरवाही। जैसे कि मैं बताता हूँ, जो अभी जो कोरोना योद्धा की जो हम सम्मान पत्र दे रहे हैं ये इनकी डेरिंग है कि जो बाहर आके वर्क किए हैं। मगर कुछ लोग ऐसे थे पुलिस प्रशासन में भी थे साहब, जिसमें डॉक्टर में भी थे और बड़े बड़े अपने राजकारण आमदार खासदार, ये सब लोग घरों में डर के बैठे हुए थे। ये जो ये जैसे लोग बाहर निकले हैं वो लोग वैसे बाहर निकलते तो अपने लोग जो अपने से जो दूर हो गए वो आज अपने साथ होते थे। तो आप लोगों ने जो काम किया है आपको दिल से आपको सलाम है। और रियल कोविड योद्धा, रियल हीरो हमारे हिंदुस्तान के इस 4 महीने के लॉकडाउन के पीरियड के आप लोग हैं जिन्होंने बाहर रोड पर उतर के जो काम किया है, आप लोग दिल से सलाम। ठीक है, धन्यवाद चांदा साहब। या ठिकाणी आज उपस्थित असलेले पोलीस अधिकारी माननीय सुरसागर साहेब, महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे व आम्हा पत्रकारांचे मार्गदर्शक, पत्रकारांचे कैवारी आदरणीय विष्णू कानापुरी महाराज, आणि ज्यांना आपण क्षत्रिय कुलवंत पुरस्कार देणार आहोत, आमिरजी भगवान यांचे या ठिकाणी मी खरोखरच कौतुक करतो आहे, शुभेच्छा देतो आहे, त्यांचं अभिनंदन करतो आहे। कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणसासाठी जे लढणारे झटणारे जे आहेत त्यांना खरोखरच पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज या ठिकाणी मारली जात आहे। सदरच्या कार्यक्रमाला मी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद पवार साहेब।
त्यानंतर गणरायाला वंदन करून उपस्थित सर्वांना मी वंदन करून या क्षत्रिय कुलावत क्षत्रिय पुरस्काराचे सर्व सन्माननीय प्रसार करते। आमचे खरं तर विठ्ठल स्वरूप असलेले आमचे शिरसागरच आहे। खरोखर ते मला वाटतं पोलीस खात्यातले नेते हे म्हणजे एकदम सचिव वगैरे असल्यावर तुम्ही काम केलं पाहिजे। आतले शांत स्वभावाचे आमचे शिरसागर साहेब, त्यांचे सरकारी उभे साहेब आमचे नेहमी रात्री अपराधी कधीही आम्हाला फोन करतो तर लगेच मार्गदर्शन करतात, मदत करतात आम्हाला। सगळं सोशल पोलीस होते सगळं मदत करतात आम्हाला ते। आणि आमचे चांदाबाई खरोखर ते अभिनेते आहेत, नेते नको बाबा, अभिनेते आहेत ते बरं आहे, नेते नको, कारण ते नेत्यांचा त्यांचा काय त्यांचा संबंध दिला त्यांनी, म्हणून नेत्यांना अगोदरच बाजूला काढले। आणि आमचे मार्गदर्शक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे एक धडाडीचे अध्यक्ष यशवंत पवार साहेब आणि आमचे जगताप साहेब आणि इतर सर्व आमचे वडीशेरला साहेब आणि आमचे कुराडकर साहेब सर्व सहकारी माझे बांधव ते आमचे पत्रकार साहेब आहेत सोपी। मी भाषण करणार नाही परंतु एक सांगतो, या कोरोना प्रादुर्भावामध्ये पोलीस खात्याने काय वाटेल ते केलं असतं आणि केलं देखील, परंतु त्यांना सहकारी म्हणून जे कोरोना वॉरियर्स आणि एस पी ओंचा नेमणूक त्यांनी केली ते करत असताना त्या त्या भागातील लोकांना प्रमुखांना बोलवून त्यांच्या इच्छेनुसार ते केलेले आहे। त्यामुळं समजा एका माणसाने 10 लोकांना सांगू शकतं किंवा एका भागातल्या लोक त्याच भागातलं ओळखतात अशा प्रकारच्या भूमिकेने कोरोना वॉरियर्स आणि एस पी ओंचा नेमणूक केलेली आहे। अशा जे गुरु सर पूर्ण मार्गदर्शन पवार साहेब त्यांना करतात त्याशी ते आलत नाही माणूस। मी दररोज सांगतो पण माझं ऐकत नाही तुमचं ऐकतात। मग अशा लोकांनी जे यांना आमिर बागवान सारखे साहेब अजून 10 लोक आहेत तुम त्यांना वाटलं आमिर बागवानचा जर गौरव केला आमचा असं नाही आहे, त्यांना आम्ही हे दिलं होतं त्यामुळे ते वाचले, बाकी लोकांसोबत त्यांनी गौरव आत्म्याने केलेले आहेत। म्हणून मी एक साहेबांनी सुद्धा म्हणले साहेब एक पोलीस अधिकारी त्याच्यावर साधं पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या हस्ते दिलं तर त्यांना समाधान होतं आहे, घरात दाखवतं तर त्यांनी जाऊन की बाबा मी वारियर झाल्यामुळे मला सन्मान केला अशा प्रकारचा। बाकीचं बघतो आपण एकेका 10 विशेष पुरस्कार दिले पूर्वी वारियर्स नव्हता तो पूर्वी कसं स्वतंत्र सेनानी काही लोक संघातले गेले बाहेर गेले तर धरले त्याला स्वतंत्र सैनिक झाले असं एक एकेका माणसाने विशेष 25 कोरोना वॉरियर्स पुरस्कार दिले। कोरोना वॉरियर्स म्हणजे इथं नव्हतंच ते शेतात जाऊन राहिलं 6 महिन्याने आला कोरोनावर पुरस्कार शिरतात असं सुद्धा लोक आहेत। दादा आपल्याला काय करायचं आहे आपण अशाच प्रकारे सेवा करावी, समाजामध्ये नाव लौकिक व्हावं, समाजामध्ये समाजाचं ऋण फेडा आणि आपण जितकं सेवा करतो तेव्हा आपल्या पाठीशी परमात्मा की अल्लाह आपल्या पाठीशी राहतो हे ध्यानात ठेवा। मी या ठिकाणी आमचे शिरसागर साहेब, चांदा साहेब, पवार साहेब ज्यांचा कोई नाही जिसका कोई नसतो भगवान यारो म्हणतात बघा, तसं जिसका कोई नाही असं पवार साहेब आहेत, अचानक त्यांनी सुद्धा आले, आमचे पत्रकार बंधू देखील आले, सर्वांच्या ठिकाणी परत एकदा कोरोना वॉरियरचा आणि इथं सर्व मित्रांचा मी आभार मानतो। एका अधिकाऱ्याने घ्यायचा गुगे साहेबांनी कधी कोण असतील त्या सोबत घेऊन जर फिरून यायचे बरोबरच त्यांनी एक माणूस की जर पोलिसामध्ये जसं देव असतो तसं पोलिसामध्ये देवसुद्धा आमच्या शिरसागर साहेब आहेत, त्यांनी आम्हाला आपल्याला 200 मार्गदर्शन करा। आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले सर्वोच्च धन्यवाद। आपण आपल्या सर्वांचे धन्यवाद आपण आपल्या संकल्पना आहे पुढेही असा रोगाला आणि आता पण चालूच आहे आणि आपल्याला जेरोड पोलीस स्टेशनला जे उपलब्ध मनुष्यबळ होतं आणि जी संख्या होती कोरोनाची भरपूर महाराष्ट्रातच भरपूर मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे शासनाने निर्णय घेतला की कोरोना वॉरियर्स एस पी ओ यांना मदतीला घेऊयात आणि पहिला आपला पेशंट निघले जामखंडी गुलाब त्याच्यानंतर जे पेशंट वाढली सगळी संख्या ती सर्व जास्तीत जास्त अशी चौकी झाली तिथं होती आपल्या जनरल पोलीस स्टेशनच्या मानाने त्याच्यामध्ये आपण पुरे कोरोना वॉरियर्स आणि एस पी ओ हे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री कधी विचारत नव्हते कधी कधी जायचं कधीच नाही विचारलं नाही आता माझा स्वतःचा अनुभव मी फिरत होतो माझ्या जोडीने फिरत होतो त्यांनी काय विचार नाही कोरोना आम्हाला होईल किंवा काय होईल आता कधीच विचार नाही केला त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट त्यांनी महत्त्वाची अशी केली की जिथे पेशंट होते तिथं आपण प्रतिबंधित क्षेत्र तयार करत होतो क्षेत्र तयार करत असताना त्यांच्यामध्ये पब्लिकमध्ये असंतोष असायचा कधी कधी की हे आम्हाला पॅक केलं आम्हाला लावलं
पेशंट तर एकच घरात आहे, मग साईडच्या 10-12 घरं कापे केलं तुम्ही, तुम्ही का भाडं घेऊ शकता? त्याच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आमच्यापेक्षा पोलिसांनी सांगितलं तर कधी कधी थोडंसं हे वाटायचं, पण कोरोना वॉरियर्स आणि एस पी ओनी खूप चांगल्या प्रकारे केले. आणि दुसरी गोष्ट, त्यांना अत्यावश्यक सेवा, त्यांनी काही भाजीपाला असला, किराणा असला, हे सर्व प्रमाणेच काम यांनीच केले. आणि त्याच्यामध्ये त्यांना जवळ जाय संपर्क जवळ जावं लागायचं. त्याच्यामध्ये काही कोरोना पेशंट असेल, जे आजूबाजूला असेल, तर नातेवाईक देखील पेशंट म्हटलं की ते जवळ जात नव्हते कधी, लांबूनच हे करायचं. फोन करायला पण लोक सोडत होते घाबरायचे, जाऊन नवीन आजारा तिथे यांनी कुठली जीवाची पर्वा नाही केली. आणि तिथे ते सगळी मदत केली पोलिसांना, पोलीस तर होतेच सोबत, हे पण होते. त्याच्यामुळे आज आपण व्यवस्थित लढा कोरोनाशी चालू आहे. आणि आज बऱ्यापैकी 90% जनजागृती सगळ्यांना झालेली आजाराबद्दल माहिती आहे. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा कोरोना वॉरियर आणि एस पी ओचा आहे. त्याचे मनपूर्वक आभार. आणि आपण संधीप्रद करून त्यांचा सत्कार करताय, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपण मला येथे बोलवलं, धन्यवाद. अंबादास कंदी कटला रुको त्यानंतर सागर डांगरे सर उनको त्यानंतर संतोष लोमटे आहेत का? क्या साहेब इकडे पवार साहेबांच्या नाही, तुम्ही या इकडे एक मिनिट. मध्ये जा श्रीराम हनुमंत हनुमंत श्रीराम ठीक आहे. योगेश मान त्यानंतर मार्गम योगेश योगेश मार्गम त्यानंतर कुरेशी अहमद कुरेशी आहे का? हो सर. आणि लोकापल्ली लोकापल्ली खाजा लोकापाली आले ना मनोलो लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि अर्चना दोन्ही त्यानंतर त्यानंतर आमचे दोन वॉरियर्स आहेत, महिला वॉरियर्स खरोखर काम केले त्यानंतर रेखा अडकी आणि अर्चना चिलका साहेब दरो अजून एक पक्के द्यायचे अरे उंडा इकडे बघा.